रामचार गुलाबराव भगळे आणि प्रकाशचार बाबांना ककड्या दुकानमध्ये 12 सेकंद आणि 53 मिनिट पोई. चला कार्यकर्ते मंडळी यापुढं सचिन शेट आलत का? पिंटू शेट, सचिन शेट यापुढं ठीक आहे, कोणीतरी प्रतिनिधी या. नंदू शेट भाराळे, चंद्रकांत नाना गाडे आपल्या सुभाष ते माणिक शेट सानभोर वाजंत्री मंडळी साईडला तालुक्याचे युवा नेते आणि जिल्हा परिषद आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक आदरणीय संतराम दादा सोनवणे सचिन बाळासाहेब जवळेकर आपल्याला बाळासाहेब जवळेकर हिंद केसरी गाडा मालक दत्ता मामा दांडे यापुढं मामा मयूर मामा यापुढं ए मयूर भाऊ आहे का? हा अभिनंदन. रामशेट येणार पुढं, रामशेट बाढाळे आहो, सचिन शेट आहे का? रामशेट लखनदादा यापुढं कोणीतरी, चला लवकर पुढे आहोत. थांबलं तुमच्या बाकी मंडळी आता खाली होते मग असे रामशेट, चला लवकर या सचिन. प्रतिनिधी पाठवला बरं, चालते काय हरकत नाही. हा धन्यवाद पप्पू दादा, घ्या. धन्यवाद. अशा खेड तालुका शिवजयंती उत्सव च्या निमित्ताने खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिवजयंती महोत्सवाचा आजचा 3रा दिवस. आज पहिल्या फेरीचे गाडे आज देखील वेळेत आपण सर्वांनी संपन्न केलेले आहेत. ते संपन्न करण्यासाठी सकाळपासून जे बैलगाडा मालकांनी सहकार्य केलं, आपले गाडे टोकन पद्धतीने आणले आणि टोकन पद्धतीनेच पळवले, याबद्दल मी प्रथमतः सर्व बैलगाडा मालकांचं खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी व शिवजयंती यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. याच पद्धतीने उद्या देखील सकाळी 7:30 वाजता 1 नंबरचा टोकन पुकारला जाईल आणि दिवसभर टोकन पद्धतीनेच गाडे पुकारले जातील. टोकन पद्धतीने गाडे आल्यानंतर आपण या ठिकाणी जी डिपॉझिट स्वरूपात जी 3000 रुपये रक्कम घेतलेली आहे ती या ठिकाणी पुन्हा गाडा मालकाला परत केली जाते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं 3000 रुपये आपण पुन्हा गाडा मालकाला रिटर्न देत आहोत. आपण टोकन पद्धतीने गाडा आणायचा आहे आणि आपली जबाबदारीने टोकन फीची रक्कम या ठिकाणून घेऊन जायची आहे. फायनलसाठी फायनलचे नियम थोडक्यात सांगतो. ज्या पद्धतीने गाड्यांची नावं पुकारली त्याच पद्धतीने गाडे जुंपले जातील. सकाळी जी 4 बैलं होती तीच 4 बैलं फायनलसाठी ग्राह्य धरली जातील. फायनलसाठी कांड हे 60 फुटावर राहील आणि जी फायनल होईल ती ज्याची त्याला सेपरेट दिली जाईल. जे बक्षीस आहे ते 5 दिवस समान विभागणी करून दिलं जाईल याची सर्व गाडे मालकांनी नोंद घ्यायची. झाली, धन्यवाद. डोपले मंडळे, मळेकर मंडळे, स्वप्नीलच्या सुदामराव मळेकर आणि भाऊ कोण बसले वर बसलेली मंडळी, तरुण मंडळी आता तुम्ही उठा वर बसा. ए पिवळा शर्ट भाऊ उठा उठा. अभिनंदन तुकर आलो भूषण हरिभक्त बरोबर राजू महाराज ढोरे अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस, याच्यानंतर विठ्ठल चंद बाळाजी ढमाले आणि शशिकांत चिमणराव भालेराव साहेब. फायनल वाले मंडळी फक्त चापकाचे आवाज मागून देऊन द्या नका, थांबतोय आम्ही. पण ते थांबल्यामुळे मागचे आवाज फटाके वाजतात, तेवढे थांबवा फक्त.
एपा गाडा खुणावून सुटला पाहिजे बरं का. फायनल वाले मंडळी सगळ्यांना विनंती आहे, गाडा जर पडून सुटला तर घड्याळ लावलं जात नाही. 60 फुटे बघ, घे पुढं. ए पोर बार कंडी पोर पायवर घ्या. 60 फुटाच्या खनवरची पायवर घ्या. लहान मुलं आहेत बघा, खुंदू सुद्या. बस मागसरा मंडळी, अलीकडची पलीकडची मंडळी मागसरा पोतले वस्तात. मागलं का मोराकले, आता पुढे जाऊन बसा. खुणव वस्तात पोतले. तुमचं काम तुम्ही करायचे. गाड्यावाले पकडे बघा, सारखं झालंय पॉइंट मिली पॉइंट. धन्यवाद. हॅलो भगवान सरपंच साहेब इंदूर आपण या ठिकाणी उपस्थित, मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. नगर सेवक दत्तुजन मळेकर सज्ज आहे ना माग. नाही कांडा सुटले बघा, आता डमाली मंडळी कांडा सुटले बरं का. ए दर घोडेस्वर बैलदार,
बैल धरा जागे मंडळी वरजी मंडळी बैल आडवा हात धरल्यात बैल धरल्यात एवढा कांडा एवढा खाली बर तुम काय करायचे थांबायचे का तुम्हाला कांडा जोडून काय करायचे भालेराव साहेब जोडा डोळ्याची पडदा दिला जा या ठिकाणी गजरे फैदा संभ्रमाचा धमाला भालेराव साहेब जुगाल बंदीचा खेळ झोपायचे का थांबायचे हा मग घ्या जोडू बैल एवढी आपेट नाही मंडळी व्यवस्थित जोडा फक्त मेळ घ्या सगळी मंडळी सगळ्या प्रेक्षक मंडळींचं परत एकदा मनापूर्वक स्वागत या ठिकाणी जाचेकोटीचे प्रसिद्ध गाडा मालक रवीमामा हुलावळे आपले या ठिकाणी मनापूर्वक स्वागत हार्दिक असं अभिनंदन जण जवळ थांबा फक्त गेले चार दिवस या ठिकाणी महाबळेश्वरचे सफर करून आलेले आमचे मित्र सूरजभाऊ भोमकर आपलं सुद्धा या ठिकाणी मनापूर्वक स्वागत हार्दिक असं अभिनंदन ए पोरा पायी वर गेला तो ए बाळा हे अलीकडचं अलीकडे तुमचं नाही आले आगा सात फूट कांड्यावरचे ना पाय पायवर घेऊन बसा मंडळी तिथली कांड्याची खुंदी सुद्धा जरा बैल लावल्याला घ्या पायवर घ्या घ्या एक बैल घ्या पुढे मंडळी खुंदी सुद्धा स्वागत भाडले मंडळी आहे का याच्यानंतर राक्षे स्पीकर हॅलो 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 हॅलो
थोडा कडा पाठीमागे सारा लहान मुलगा कोणाचा एक आली वर्गाची काटे आता टक्क टाका टाका बस आता बस व्यवस्थित दोडा मंडळी प्रत्यक्ष तंबे उद्योगपती आपल्या ठिकाणी स्वागत हार्दिक असं अभिनंदन
ठाकर मंडळी का ठाकरकर या ठिकाणी अक्का जटेलचे सर्वे सर्व नरेंद्र भाऊ तिकडे मित्र परिवार आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन परशुराम टाकळकर अनाउन्सर मंडळाचे 500 रुपयाचे बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन हॅलो चला गायन चला गायन भाडळे मंडळी गोडत पाणी भाडळे गोड काही किरण मुन्ना भाऊ शिंदे ताबडतोय ते जवळ संपर्क साधायचा मुन्ना शिंदे किरण डमले गोड होता ताबडतोब खाली काट्या काट्या टाका काट्या बास काटे खाली टाका करंड मले गोड खाली येऊ द्या गोड खाली येऊ द्या मंडळी लवकर डमले मंडळी किरण करण डमले येऊ द्या सुजित शेठ पोळ अजित शेठ नलवडे प्रेम तांबे शेखर मोहिते विकास बालगरे सगळ्या मित्र परिवाराचं या ठिकाणी राजू कुसळकर फोटोग्राफर आपले स्वागत हे मयूर इकडे लक्ष द्या आमच्याकडे मयूर राऊत चांगलं कामकाज चाललंय सूरजचं आणि तुमचं सूरज भूमकर फोन बंद करा जरा बैल माग दाबा पप्पू बैल माग दाबा आत्ताच नाही बैल जोकाट उचल ते पप्पू बैल माग दाब थोडा साडेसात आणि माणिक शेठ बाळासाहेब तुम्ही वेळ द्या महिला घेऊन नोंद घ्या
सगळ्या कार्यकर्ते मंडळींचं परदगदा मनापासून स्वागत अभिनंदन. आणि या ठिकाणी नजरचुकीने आमच्याकडून स्पीकर वाल्यांचा नामोल्लेख राहून गेलेला आहे. संदेश स्पीकर रक्षाबंधू गणेश भाऊ उलगे आपलं या ठिकाणी मनापूर्वक स्वागत चांगला आवाज दिलेला आहे. आपलं या ठिकाणी स्वागत मुन्ना शिंदे साडू साडू आपलं या ठिकाणी परत एकदा स्वागत. माझी भेट घ्यायची या ठिकाणी